पोलिसांनी स्थानबद्ध केलं। पायी चालणाऱ्या त्यांच्या समर्थक वारकऱ्यांना पोलिसांनी अडवलं म्हणून आळंदीतून तात्या पहाटे 5 वाजताच बाहेर पडले, तेव्हाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। समूहाने न जाता टप्प्याटप्प्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील असं शुक्रवारीच तात्यांनी जाहीर केलं होतं। त्यानुसार बंडा तात्या कराडकरांनी पोलिसांशी चर्चा केली होती। पोलिसांशी चर्चा करून आपण कोरोनाचे नियम पाळूनच पायी वारी करणार असा अट्टाहास त्यांनी धरला होता। पोलिसांनी त्यांना विनंती केली होती मात्र ती त्यांनी धुडकावून लावली होती। त्यानंतर बंडातात्या भूमिगत झाले होते। आज पहाटे 5 वाजता त्यांच्या समर्थक सहकाऱ्यांनी वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि या सर्वांना सोडवण्यासाठी बंडातात्या तिथे पोहोचले। पोलिसांनी बंडातात्यांना ताब्यात घेतलं आणि आळंदीतील मंगल कार्यालयात स्थानबद्ध केलं। पायी चालणं हा गुन्हा असेल तर रोज असे लाखो गुन्हे दाखल करा। सामान्य नागरिकांचा पायी चालणं हा हक्क कोणतंही सरकार काढू शकत नाही अशी भूमिका बंडातात्या कराडकर यांनी घेतली आहे। दरम्यान भोसरी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी बंडातात्यांना पाठिंबा दिला। बंडेतात्यांनी जी काही भूमिका घेतली आहे वारकरी धर्माचा एक पाईक आहे। वारकरी धर्माच्या पद्धतीप्रमाणे बंडेतात्यांनी वारकऱ्यांच्यासाठी नाही, वारीची परंपरा आहे त्या वारी त्या परंपरेसाठी त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते माझ्या मते तरी योग्य आहे। पण आता काही गोष्टी शासनाच्या असतात, काही गोष्टी सरकारच्या प्रमाणे आहेत आणि वारकऱ्यांच्या प्रश्नाप्रमाणे वारीची परंपरा 16 आहे त्याप्रमाणे त्या गोष्टी चालवल्या आहेत। हे केवळ सरकारच्या या धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण आम्ही सरकारला सांगत होतो की 10 ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांना पायी जाण्याची आपण परवानगी द्यावी। ती परवानगी जर दिली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती। शासनाने पण वारकऱ्यांकरता जे नियम वगैरे घालून दिलेले ते नियमाचं वारकरी पालन करून ह्या वर्षीसुद्धा पालखी सोहळावा हा शासनाच्या नियमाप्रमाणे एसटीनी पंढरपूरला जाईल। आळंदीत नाट्यमय घडामोडीनंतर बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पायीवारीचा हट्ट धरणारे कराडकर यांना यांनी कालपासूनच आळंदीमध्ये थोडासा गोंधळ केला होता, त्यावेळेस ही परिस्थिती आली होती। परंतु आज कराडकरांच्या काही जे वारकरी सहकारी आहेत ते पायीवारीचा हट्ट धरत असताना आज पहाटे ज्यावेळेस कराडकर आळंदीत पोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि वडमुपवाडी येथील एका मंगल कार्यालयामध्ये त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे। मात्र आता कराडकरांना पाठिंबा देण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे हे पोचलेले आहेत, आमदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर देहूमध्ये यावर तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे। विश्वस्त आणि हे अध्यक्ष देहूचे नितीन महाराज मोरे यांचं म्हणणं असं आहे की वेळी जर सरकारने ह्या 10 पालख्यांना पायी वारीचा हे दिली असती, संधी दिली असती तर ही वेळ आली नसती। आता तेच पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे की पुढं आता नेमकं काय होतंय। गणेश दुडम, जय महाराष्ट्र, देहू।